अरे मी असलं माझं समोसा त्याच्यात टाकायचा. इज्जत घालवायचीच काम करायला रे तुम्ही. तर सगळं पाडत आहेत सगळं इकडे तिकडे. नवीन खरेदी झालेली आहे. नवीन खरेदी धनंतू रे बाबा धनानटू अवस्था पिक्चर आहे आणि आम्ही आता निघलोय. बघा या दोन गाड्या घेतल्यात. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. थँक्यू. सहाचा पिक्चर आहे. सहा झाले. दनान पिक्चर दनानला योच वाटत. दनन दनन काय बोलला ये ओंकार काय पुढे भाई. अरे गरीबांना काय घेणार तर नाही. काय घ्यायला आले चल भाऊ चल चल एक आणि मला एक तरी घेऊन द्या. एक मानला तुम्हाला जा मानला त्याला बघायला कशाला आले तिथं कधी बघितलं नाही ना. अरे इथून वाचत घे फक्त. थ्री डी पिक्चर बघायला आलाय. फुकटचे बसले खाणं खायला प्यायला तर घेणार नाही. कधी घेणार बी नाही. कधी खाल्लंय का बाबा इकडचं. हे गावाकडचे असेच भेटले. अरे मी असलं माझं समोसा त्याच्यात टाकायचा. अरे समोसा आहे त्याच्यात. खरं समोसा आहे बघ. हऱ्याने टाकलाय. हऱ्या समोसा का टाकला. अरे समोसा काय टाकला तुम्ही. अरे बोलतो तो चालू झाला. परत ब्लॉग घेतला लगेच चालू होता का तो. ए देऊ का रे दीडशे देऊ का. याच्यापेक्षा जास्त होता. घे खा. अबघ हा समोसा खाते तोच वाला. येडाई हो. अरे डेंजर किस्सा गेला रे. एवढा होता का. एवढा समोसा होता. त्याला हसलो फक्त. हसलो मी त्याने टाकला डायरेक्ट त्याच्यामध्ये. स्टार्टिंगला आलो इथे 100 रुपये दोन समोसे कसे घेणार. दे रे म्हणू देला. हे 500 दे भाई. पिक्चर एकदम बोरिंग आहे. जरा जरासात मजा आली तर बघू. आता आता मजा असेल तर बघूया. हे सेल आहे सेल आहे. चला 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 म्हणू. 50 आहेत ना. हे गरीब लोक बाहेर कपडे तर घेतले ना. याला 50 दे बाबा. दे 50 दे. हे ब्लॉग मध्ये टाकणार आहे का भाई. 50 आहेत का सुट्टे. हा याला याला पाहिजे. तू पिसलेला का पण एवढा. पिसलेलो कुठे. डायरेक्ट बोलतो. कंटेंट देत होता आणि टाकले तरी पण तुझा तुझा तोंड खराब होणार आहे म्हणून बोलतो. मग अरे घालत. इज्जत घालायचीच काम करायला रे तुम्ही. तर
इज्जत घालवत आहेत सगळी, सगळं पाडत आहेत सगळं इकडे तिकडे. येऊ बा येऊ, फोटो बिटो काढते. ये ना बाबा घे घे, चल घे घे घे. तू घेतला घे ना घे, मी आखे कपडे काढून काय बोलतो. हा पिक्चर मधला का तो हेड काय हेड काय नक्कीच आमची नवीन खरेदी झालेली आहे. नवीन खरेदी काय बोलतो बोल, पन्नास दे पहिले मोबाईल अरे एक रुपया गरीब आहे रे, बंद कर तुला मी 2 रुपये पाठवतो. तू पण घेतो नेट बंद कर बाबा. 1 रुपया पाठवलाय म्हणून याने मला खायचं ना म्हणून माझ्यासाठी एवढी सोय करून ठेवली. चांगलं लागतंय का? गाणं लागत. तू काय याच्यात टाकून गाणं लागत. हे बघा सगळे नॉनव्हेज खातात, मला दाखवून दाखव. टॅटू काढलाय ना म्हणून. तर चला काय मस्त पिक्चर बघून झाला, पिक्चरचे पैसे वसूल झाले का तुझे? झाले भाई, 180 दिले. हे पैसे नाही दिले, पैसे आले मधून. मागव ना आता, मागव ना भाई. कोणी दिली आहे चालेल का? हे मागव ना आईस्क्रीम, ब्लॉग नंतर एंड कर तुम्ही. काय पहिले आईस्क्रीम ए नको नको मला. ते 40-40 वाले कप, 50-50 वाले पन्नास पन्नास वाले गाडीचे पेट्रोल झाले तेवढ्यात गाडी घेऊन जा. हे आणतोय का थांबायला? नाही तर जातो घरी. चांगले क्वालिटीचे आण, मी सस्ते नाही खात. सस्ते क्वालिटीचे आणू नको, मी खात नाही. नाही व्लॉग चालू ठेवतोय मी लवकर. रे सी एवढ गाडी का लावली? काल काय बघू शकता? पर्सनॅलिटी आले एकदम हर्षित झगडे करून. त्यांचे खूप फॉलोअर्स आहेत, 10,000 पेक्षाही जास्त जास्त. तर त्यांच्यासाठी टॅटू स्टुडिओ मध्ये आले ते पहिल्यांदा, ओपन टॅटू स्टुडिओ. आम्हाला खूप खुशी होते, ते बोलले मला फक्त एक टॅटू काढून द्या, मी तुमचं प्रमोशन करतो. म्हणून आज ते टॅटू काढायला आलेत. आणि बघू आम्हाला हा त्यांनी टॅटू चॉईस केलाय, त्यांचा टॅटू हे बघा एकदम एकदम क्लिअर. 10,000 एक टॅटू आहे, कुठे भेटत नाही लवकर. ते पण ऑफरवर आहे, ऑफरवर आहे सध्या. काढायचं सर तुम्हाला? तिथे लावायचे तिथे काढा. नाही ते आमचं लावायचे तिथे काढा. असं कसं लावून काढणार? पिचवाडा नाही रे बबडी. नाही नाही ब्लॉगची नाही वाट लागली. पिचवाडा म्हणजे काय? पाटणावर म्हणजे इथं पाटणावर यार. चल 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 काढ 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 ना लवकर काढ यार. इथे काढायचं, इथे काढ काढ. तुम्ही बघू शकता 10,000 टॅटू गाईस हर्षित झगडे स्वतः. थुक ना त्याच्यावर, थुक फेस कर फेस. सर रागवत आहे, कोलॅबोरेशन करायला लागेल रे सरांना. सर स्टुडिओ मध्ये आले, तुम्ही रागू नका. थुकू रागू नका प्लीज. ऐक ना सर, प्लीज ऐकतंय हे कर ना एकदम नीट. नाही अरे तू साबण नाही ना इथे शॅम्पू. बाहेरचा स्टुडिओ ना, थोडा बिघडलाय पण चालेल. शेवटी कोण येते हर्षित सर? नीट लाव नीट लाव. किती वेळ लागेल टॅटूला? टॅटूला काय नाही, 5 सेकंद पाणी. 10,000 मी काय बोलतो, तुमचा हा टॅटू जरा हागलाय म्हणजे जरा वाईट झालाय. वाईट झालाय त्याच्यावर. त्याला पाणी लावायचं का जरा? चला पाणी लाव. यार एवढं मागतलं पाणी. हा हा त्यातून पाणी घे. आता हा पाणी लावला की तुम्हाला एकदम शांतता भेटेल. बघा टॅटू दुखणार नाही जास्त. म्हणजे तुम्हाला कसा त्रास होत असेल ना टॅटू काढताना? पण एवढा मोठा 10,000 कसा काढला तुम्ही सर?
ते कसे त्यांचे फॉलोअर खूप आहेत ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण त्यांचे फॅन असेल ते बघणार. ते मी तर फॅन आहे त्यांचा. मग ते कसे आमच्या स्टुडिओ मध्ये आले ना आम्हाला फायदा होतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं त्यांना स्टुडिओचा ऍड्रेस कुंभारकन पाडा, आय लव्ह कुंभार, आय लव्ह कुंभारकन पाडा खाडी, इथे मी इथे उभा असतो रोज, इथे येऊन तुम्ही टॅटू काढून जाऊ शकता. ठीक आहे चालेल, एनी टाइम एनिवेअर, म्हणजे एनिवेअर ऑफर ऑफ. आणि माझं नाव सांगितलं तर, तुमचं नाव सांगितलं तर काय नाही भेटणार. सॉरी सॉरी, यांचं नाव सांगितलं तर. अच्छा, यांचं नाव सांगितलं तर अतिशय तुम्हाला माहिती, एवढी फेमस तर कुठं भेटणार नाही. म्हणून यांचं नाव सांगितलं, तुम्हाला 5,000 डिस्काउंट, म्हणजे 5,000 तुमचा एक टॅटू होऊन जाईल. आणि मग याच्यासाठी 10,000 दिलाय नाही, याला फ्री प्रमोशन प्रमोशन कोलॅबोरेशन करणार आहे. हा 10,000 टॅटू आहे, आता यांना कोलॅब करतील तर यांना आमचा जरा फायदा होईल. मग आता याच प्रकारे हा टॅटू झालाय सर, तुम्हाला फक्त हा टॅटू एवढा ना होल्ड करून ठेवायचा. ओके ओके, होल्ड कधीपर्यंत हे तुम्हाला नाही बोललो तरी 4-5 दिवस जातील, असं होल्ड करून ठेवायचं. होल्ड करून हा टॅटू बरं ना होल्ड नाही. आणि निघला तर आम्ही परत लावून देतो, काय नाही फुल स्क्रीन डिस्प्ले. ते जरा मोबाईल तुमचा हे करा ना, आवाज आवाज जरा. हा सर, तुम्ही माहिती पर्सनॅलिटी पण एवढं नाही करो. तर तुम्हाला यांचं नाव सांगितलं तर 5,000 डिस्काउंट, 5,000 डिस्काउंट म्हणजे यांच्या व्हिडिओ थ्रू आले. हर्षित झगडे नाव सांगा, यांच्या व्हिडिओ थ्रू आले असते तर तुम्हाला 5,000 डिस्काउंट. आणि बाकीचं बोललं, तुम्ही उभे उभ्यात काढता टॅटू? उभे उभ्यात एनी टाइम एनी वेअर, नॉट ओनली कुंभारकन पाडा, चला राईट पकवला आता जाऊ चला घरी. तर काय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आजच्या ब्लॉगला मजा आलीच असेल, कारण की जाम मजा गेली. आणि तो भांडण खरं म्हणजे त्यांनी मुद्दामून केलेला, 50 रुपयाचा काही विषय नाही, कारण की तो दरवेळेला पैशांचा विचार कधीच करत नाही तो. म्हणून त्यांनी मुद्दामून असं भांडण केलेलं, त्याला माहिती ब्लॉग झाले म्हणून तो भडकलेला असा. आणि नंतर बोलतो कंटेंट भेटला ना, कंटेंट भेटला ना. तर कसं वाटलं? आणि टॅटू तर बघितलंच असेल तुम्ही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.